ची बातमी राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे आदेश दिलेले आहेत. रावसाहेब दानवे आणि हेमंत पाटलांच्या कारखान्याचा यात समावेश आहे. पर्यावरण कायद्याच्या उल्लंघनामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. दत्ता, नक्कीच वृषाली, राज्यामध्ये संपूर्णपणे 210 सहकारी कारखाने आहेत. या 210 पैकी तब्बल 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश जे आहेत ते केंद्रीय पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेले आहेत. या साखर कारखान्यांना यापूर्वी सुद्धा 2016 साली, 2019, 2020 आणि 2021 साली अशा 4 वेळाला नोटीस देण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीही पर्यावरण कायद्याचं उल्लंघन सुरूच राहिल्यामुळे हे कारखाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या 45 कारखान्यांमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन इथल्या कारखान्याचा समावेश आहे, तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याही कारखान्याचा समावेश आहे. धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.